येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 70 वर्षांनंतर आमोसेच्या दिवशी कांद्याचे लिलाव करण्यात आले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 70 वर्षांपासून आमोसेच्या दिवशी कधीही लिलाव कांद्याचे होत नव्हते. मात्र ही परंपरा खंडित करत 70 वर्षांनंतर प्रथमच आमोसेच्या दिवशी कांदा लिलाव घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार आमोसेच्या दिवशी सुद्धा कांद्याचे लिलाव सुरू ठेवावेत. या आदेशाचं पालन करत बाजार समितीनं आज आमोसेच्या दिवशी कांदा लिलाव सुरू ठेवला. यापुढे देखील कांद्याचे लिलाव हे आमोसेच्या दिवशी होणार असल्याची माहिती बाजार समितीत देण्यात आली. आमोसेच्या दिवशी कांद्याच्या लिलावास व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली. या दिवशी कांदा लिलाव सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मार्केट कमिटीनं 70 वर्ष पूर्ण पहिल्यांदा आमोसेला मार्केट चालू ठेवलं, त्याबद्दल मार्केट कमिटीचे धन्यवाद. माझा ट्रॅक्टर गेला 1361 रुपये. मी शेतकरी बदापूरचा विष्णू भीमाजी चव्हाण, बदापूर. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 70 वर्षापासून आमोशेला कधीही निलाव होत नव्हता, परंतु ह्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने ह्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 70 वर्षानंतर प्रथमतःच आमोशेला निलाव, कांद्याचा निलाव हा सुरू झालेला आहे. प्रथमतः एका शेतकऱ्याचे, चव्हाण नावाच्या शेतकऱ्याचे 1362 रुपये कांद्याचा निलाव पुकारला आहे. आणि आज ह्या इथून पुढं प्रत्येक आमोशेला हा निलाव सुरू होणार आहे. गेली 72 वर्षाची परंपरा आज खंडित होऊन आजपासून हा निलाव सुरू झालेला आहे. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेप्रमाणे, त्याचप्रमाणे सगळ्या व्यापारी असोसिएशननी पण यामध्ये सहकार्य केलं. संचालक, प्रशासकीय संचालक मंडळ यांच्या सर्वांच्या संमतीने आज हा निलाव सुरू झालेला आहे. आणि इथून पुढे पण प्रत्येक आमोशाला हा निलाव असाच सुरळीत सुरू राहील. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला.